मुलांच्या जीवितांचं रक्षण करणारे उद्धवजी ठाकरे कुठे आहे आणि लोकांची टेटल घेऊन स्वतःच्या तोंडाला पावडर फासणारे एकनाथ शिंदे कुठे? राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. छत्रपती शिवराय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय हिंदुरुग सगळ्यात शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. कारण त्यांच्या संस्कारात ते मोर्चे येतात आमचे. आणि आज मला वाटतं सन्माननीय अजय चौधरी आमदार यांनी आणि या मोर्चाबद्दलचं विश्लेषण केलंय. फक्त मी दोन तीनच गोष्टी सांगणार आहे. मला आश्चर्य वाटत की जेव्हा कोविडची साथ होती तेव्हा आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी रुग्णांचे प्राण वाचवले म्हणून त्यांना कुटुंब प्रमुख ही उपाधी मिळाली. साऱ्या जगानं कौतुक केलं आणि हे सरकार आलं आणि रुग्णांचे गळे होताना निघाले म्हणून त्यांचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो. कुठली मत राहील तुम्हाला? म्हणजे माननीय अजय चौधरी साहेब ती बैठका घेतल्या, बिलीट दिली, शब्द दिले. मी नायर हॉस्पिटलसाठी मी पत्र दिले, त्याला माहिती आलं शिरक्या आमचा, त्याला विचारा. तिथंही सिटी स्कॅन एमआरआय मशीन बंद आहेत. मी स्वतः तिथं बोललो लोकांची. खरं सांगू का, मुंबईची ही हॉस्पिटल मग केईएम असेल, नायर असेल, सायन हॉस्पिटल असेल, ही रुग्णसेवेची मंदिर आहे. तेथून ज्या डॉक्टरांवर येणारा तणाव आम्हाला माहिती आहे. परंतु नुसत्या मुंबईकरांच्या आज सेवा देत नाही, उभ्या देशातून इतर रुग्ण येतात. आणि अशा वेळेला डॉक्टरांची कमतरता, नर्सेसची कमतरता, वॉर्ड बॉयची कमतरता, औषधांची कमतरता, एवढं सगळं नजरेजाडून सुद्धा कारवाई होत नाही. माननीय अजय चौधरींनी कळव्याचा उल्लेख केला, वाट पाहत आहे का इतका असं घालण्याची. आणि म्हणून आज हा मोर्चा मी फार मोठं भाषण करणार आहे. मी एवढंच सांगेन की राज्याचे रुग्णांच्या जीवितांचं रक्षण करणारे उद्धवजी ठाकरे कुठे आहे आणि लोकांची टेटल घेऊन स्वतःच्या तोंडाला पावडर फासणारे एकनाथ शिंदे कुठे? म्हणजे अशा मुंबईभर रंगरोग होती, सगळ्या भिंतींना रंग मारताय. पण जनतेच्या गरजेसाठी असणारी औषधं, डॉक्टर, नर्सेस याची तुरदूत तुम्हाला करता येत नाही. आणि म्हणून आज अजय चौधरींचा उल्लेख केला सिपडीचा, रोज होत्या. आता कॅटचा रिपोर्ट आला, तुमच्यासाठी सुद्धा सांगतो की चिंता म्हणजे त्या कॅटच्या रिपोर्ट मध्ये आयुष्मान भारत योजनेमध्ये सुद्धा घोटाळा झाला. लोकांना रोज फोटो, एवढ्या कोटी लोकांना औषध दिली, एवढी एवढी कोटी लोकांना आम्ही मदत केली, आम्ही ही बाय देतो लोक सगळे खादांत कोठेही रिपोर्ट येतात. त्या आयुष्मान भारत मध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला. आता इथं आम्ही मोर्चा काढणार, अशा चौधरी बैठक घेतली, दोनदा त्यांनी विधानसभेत स्पष्ट मांडला आम्ही मोर्चा काढणार म्हटल्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री इथे आले आणि आल्याबरोबर ताबडतोब टेंडर शिवाय कोविडची चौकशी करताना रे मग हे रस्ते आपला जे उल्लेख केले तुम्ही, एवढे कोट्यावधी रुपये विदाउट टेंडर दिलं गेलं याची चौकशी कोण करणार? आणि म्हणून आजच सांगतोय या निमित्तानं, दिवस काही उरले तुमचे बरं का, पुढच्या वेळेला आमचं सरकार येणार म्हणजे येणार आणि तुम्हाला जेलमध्ये आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही, येईल लक्षात ठेवा. आणि म्हणून आज आपण आलोय ते राजकारणासाठी नाही, आमच्या रुग्णांच्या जीवितशी खेळताय तुम्ही. आणि ते आल्यावर तुम्ही काय केलं? जे आता उल्लेख केला टिबेटप्रमाणे रुग्ण ते वर तिकडे दिलेत त्याच्यात तुम्ही त्यांचे तुम्ही दुरुस्ती सुरू केली. काय करतायत माहिती का तुम्हाला? प्लास्टर करतायत, प्लास्टर करबडतायत आणि रंग मारतायत. हे मुंबईवर जे केलं ना, कोसळलेल्या भिंतीना, पडलेल्या भिंतीना रंग मारा, रंगरोगुटी करा, लिपस्टिक लावा, असं त्यांनी केलेलं आहे सगळं. ते हे जे काय प्रकार सुरू आहेत ना त्यातनं सावध व्हा. आणि म्हणून मराठी माणसा खास करून जगतो, ही रुग्णसेवेची मंदिर आहे, आपल्या मुंबईकरांना सेवा देणारी. आणि मला अभिमान आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी महानगरपालिकांची हॉस्पिटल आणि खास करून उद्धवजी कार्य त्या सगळ्या कालावधीमध्ये उद्धवजींनी ज्या पद्धतीनं या सगळ्या हॉस्पिटलवर लक्ष ठेवलं होतं, काय हवंय सांगा आम्ही देऊ. आणि आज काय हवंय ते बोंबला तरी आम्ही देणार नाही असले बैर सरकार आले. आणि म्हणून तुम्हा सर्वांसाठी मनापासून धन्यवाद देतो. एका महत्वाच्या विषयासाठी आपण सगळे जुटलात, आम्ही आपलं शिष्टमंडळ घेऊन भेटू. पण हेच सांगतो, शिष्टमंडळ गेल्यानंतर जे काही निर्णय होतील ते पाहू.
अवधीचा काला त्यांनी कालावधी सांगून टाकला 15 दिवसाचा सीपीडी आहे ना आयुक्त तर लावूया ते सीपीडीमध्ये नालायक लोक जी बसवलेत का त्यांना हटवल्याशिवाय आपण शांत बसता कामाने माझं म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटलच्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तुमचे टीम त्यांची समिती करा महापालिकेचे एखादं उपायुक्त आयुक्त बसवा अडीशनल आयुक्त त्यांना बसवा पण ताबडतोब त्यांना अधिकार द्या हे सीपीडी वर्षानुवर्ष सिटी स्कॅन एमआरआय त्या नायबला बंद आहे मग तारखा देत राहतात दोन मिळत नाही लोकांना आणि अलीकडे तुम्ही टाटा हॉस्पिटलचं त्यांना ऐकलं आहे आता कोणती काय आम्हाला समोर बघा सगळे असेच आहे बरं का इथून काय झालं का प्रायव्हेट मध्ये जा तिकडनं एक्सरे काढून घेऊ नये तिकडनं सिटी स्कॅन करून घेऊ नये त्याचं काही कमिशन तपकीने माहिती नाही त्याची चौकशी करावी लागेल आणि म्हणून बांधवांनी भगिनीनं आपण आला तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो असेच ज्वलंत आणि जिवंत करा एक गोष्ट आणखीन सांगतो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं लक्ष होतं तेव्हाच मुंबईमध्ये आणखीन एक रुग्णालय स्थापन योगेश्वरीला महानगरपालिकेचं नवीन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आमच्या उद्धवजींनी गरिबांसाठी सुरू केलं ते महापालिकेच्या माध्यमातून म्हणून आम्ही हे लक्ष देतो तिथं मेडिकल कॉलेज पण आपण सुरू केलं आणि म्हणून आपण जे आलात त्या बारीक गोष्टीकडे लक्ष द्या आम्ही व्यक्तीच्या लक्ष घालतोच आहोत महापालिकेचे डोळे उघडले तर बरे नुसते डोळे उघडून नाही हात चालले पाहिजेत आणि पैसे दिले तर अभिनंदन करू नाही केलं तर आम्ही आमचे हात उघडू आणि तुम्हाला जो काय आमचा शिवसेनेचा रक्त आहे ते दाखवू एवढीच जाणीवपणे सांगतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद बोलायला घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.